नमस्कार मंडळी, मी मंगेश ठाकूर तुमचं स्वागत करतोय कोकण शोभा चॅनलवर। आज आपण आलोय राजधानी सातारा आणि साताऱ्यातून आपण जाणार आहोत कास पठार पाहायला, जे जगप्रसिद्ध आहे, ज्याची जगात चर्चा आहे। आणि आपल्या बरोबर आहे मयूर गायकवाड। सो आपण साताऱ्याचा आहे आणि साताऱ्याची संपूर्ण त्याला माहिती आहे, त्यामुळे मयूर आपल्याला बोललाय की कास पठार आपल्याला दाखवणार आहे, पूर्ण करणार आहोत। तर नक्की आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। कास पठार मुंबईपासून 300 किलोमीटर अंतरावर तर सातारा सिटीपासून 22 किलोमीटर अंतरावर आहे। वाटलं सातारा ऐकून होतो, एवढे दिवस व्हिडिओ बघत होतो आणि आज प्रत्यक्ष यायला भेटलं, तर थँक्स यू मयूरला आणि विपुल सुद्धा आपल्या बरोबर आलाय, तर या दोघांमुळे हे पॉसिबल झालं। सातारा सिटीपासून ते कास पठारापर्यंतचा जो काही रस्ता आहे तो प्रत्येक वळणावर थांबावा इतका निसर्गरम्य आहे। रस्त्यालगत असलेली विविध रंगांची फुले पाहत कास पठारावरचं दृश्य काय असेल याची उत्कंठा लागली होती। आजूबाजूला भव्य जलाशय, गर्द हिरवी झाडी, नागमोडी वळणे पाहतच ही सफर एकदम रंगतदार होते। रस्त्याने जाताना दिसला तो उरमोडी धरणाचा आफाट जलाशय, बाजूला उभे असलेले डोंगर आणि हिरवागार निसर्ग कॅमेरा टिपण्यापासून मोह काही आवरता आला नाही। हा परिसर पाहून मन येथेच रमून गेलं। हा सुंदर रस्ता पार करत आम्ही कास पठाराच्या पार्किंग पर्यंत पोहोचलो। कास पठारावर जाण्याच्या अगोदर जे आपल्याकडे कोणती वाहन असेल ते इथे पार्क केलं जातं। आपण बघतोय वगैरे फोर व्हीलरचे इकडे आहेत आणि टू व्हीलर आपल्या इथे पार्क केलं। तसेच कास पठारावर जाण्यासाठी ही बस सुद्धा त्यांची असते, त्याचा तिकीट पण असणार आहे, ते आपल्याला सोडतात या बसेस। याच फुलांच्या पठाराने पर्यटनाच्या जागतिक नकाशावर सातारा जिल्ह्याचं लौकिक नोंदवलं आहे। हेच पठार युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे।
व्हॅली ऑफ फ्लॉवर मध्ये आपण आलो आणि सभोवताली तुम्हाला फुलंच फुलं दिसतील. ही जास्त आपल्याला झाडं इथे दिसत आहेत. आपल्याला ताई दाखवते टोपली कारवी, त्याच्यावर जो फूल येतो ना आणि तो 5 ते 6 वर्षांनी येतो, त्यामुळे आपण आता इथे बघतोय. इथे हा एक आलाय, यावर्षीचा हा इथे फूल दिसतोय. पण जास्त करून आता ताई म्हणतात की 6 म्हणजे पुढच्या वर्षी येते, बरोबर 6 वर्षात ते 5 वर्षाच्या गॅपने येतात. तेव्हा तर म्हणजे पुढच्या वर्षी इथे, कारण ही जास्त मला इथे झाडं दिसते, तर पुढच्या वर्षी एकदम भारी वाटणार. ब्ल्यू कलरची बघा ना, एकदम मस्त, हा मस्त वाटतो हा कलर. आणि ही पिवळी सांगितली ती सोनकी, हे बघा सोनकी फुल. मित्रांनो, आपण हा जो फूल बघतोय तो धनगर फेटा म्हणून त्याला बोललं जातं. आपण बघू शकतो आता माझा बोटाचा साईजवर तुम्हाला कळेल की किती छोटा असतो तो फूल. आणि गेंद म्हणून त्याला नाव आहे आणि धनगर फेटा म्हणून त्याला ओळखलं जातं. हे बघा, आणि तुम्हाला इथे सगळीकडे ते धनगर फेटाच दिसेल. बघा, पूर्ण पसरलाय. चर्चा ज्याची होती असा हा कासपठार आज आपण आपल्याला पाहायला मिळतो. एवढे दिवस मी व्हिडिओ पाहिलेला त्यामुळे उत्सुकता होतीच, पण आज प्रत्यक्ष इथे आनंद होतो यार आणि दिल खुश हो गया. आपल्याला फुलं दाखवायची आहेत, आपण पुढे जाणार आहोत, बघूया कशी अजून फुलं बघायला. चला जाऊ. ढग धुकं आणि रिमझिम पाऊस याने येथील वातावरण एकदम आल्हाददायक झालं होतं. एक स्वर्गीय नजाराच इथे निर्माण झाला होता. इथे बघतोय आता आपण खूप प्रमाणात हा धुकं इथे आलंय आणि वातावरण एकदम थंड झालंय. तर अशा प्रकारचं हे कास पठार आपण बघतोय. खूप सुंदर एक अनुभव आहे, हा एक्सपिरियन्स आहे आणि जादुई ही दुनिया वाटते. कारण एकाच ठिकाणी ही विविध कलरची रंगांची फुलं तुम्हाला पाहायला मिळतात. 300 ते 350 फुलं आहेत, पण यावेळेस पाऊस जास्त पडल्यामुळे कदाचित फुलं कमी आलीत असं सांगतात इथे. जादुई दुनिया आहे, कशाणात चेंज झालं हा वातावरण. तर खूप मजा वाटते, तुम्ही पण नक्की या कास पठारावर, साताऱ्याला भेट द्या. राजधानी सातारा मधला जगात ज्याची चर्चा होते असा हा कास पठार खरोखर मला पण खूप आवडलं. तर नक्की भेट द्या कास पठारला. Thank you.
हा मित्रांनो, आपण कास पठारावर फिरताना हे कुंपण जिथे लावलेले आहेत ना, तिथे बरेचशे फुलांची नावं तुम्हाला दिसतील. जसं इथे आपल्याला दिसतंय मिक्की माऊस, जो आपण येलो फूल बघितलेला, इथे सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं, पण आता इथे दिसतंय मिक्की माऊस आहे तो, आणि त्याला मराठीत कावळा. आणि तसेच इथे आहे लिलीमा, हा सुद्धा आपण फूल बघितलाय. आणि हा आहे चवर, हा आहे चवर. तर याची प्रत्येकाची नावं तुम्हाला या फुलावर भेटून, गाईड आहेतच, पण जर गाईड अवेलेबल नाही झाला तेवढ्या वेळात मित्रांनो, राजधानी सातारा मधला हा कास पठार व्हॅली ऑफ फ्लॉवर, तुम्हाला ही जादुई दुनिया, फुलांची ही जादुई दुनिया तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.